कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या भागात अंतरा सुहासिनी सोबत तिची रिक्षा परत आणण्यासाठी गॅरेजवर पोहोचते आणि गॅरेजवाल्याला रिक्षा इथेच आहे असं सुहासिनीशी खोटं बोलायला सांगते. अहो, आणली होती की माझी रिक्षा काल. काल? हा, काल संध्याकाळी. संध्याकाळी? बरोबर, आठवलं आठवलं. नंबर काय? हमसफर. आता आठवलं. त्याच काय? त्याच काय ते कळतंय ना तुम्हाला? मला मला कळलंय, पण तुला कळते ना काय ते? अहो, म्हणजे हमसफर मध्ये काय प्रॉब्लेम झालाय हे कळतंय ना तुम्हाला? अहो, आता ती तुमची फेमस रिक्षा हमसफर, तिचा प्रॉब्लेम तुम्हाला माहीत, मला कसा माहित असणार? माझा प्रॉब्लेम जरा वेगळाच आहे. हो, पण आता तुम्ही रिपेअर करताय, तुम्हाला माहित असेल की नाही प्रॉब्लेम? अरे काय, हे म्हणतात की रिक्षा दिली नाहीये, तू म्हणतेस काल दिली आहे, काय नक्की काय प्रकार आहे? नाही, म्हणजे कसं आहे, आता काय झालं, यांनी काल रिक्षा आणून दिली तेव्हा नेमकं मी इथं नव्हतो. आता माझा माणूस होता, पण ह्या म्हणतात यांनी रिक्षा आणून दिली, पण ते जर माझ्या माणसानं मला सांगितलं असतं तर त्यांना एवढं कळवळून सांगायची गरज लागली नसती. म्हणजे काय होतंय, हा नेमका मी म्हणजे. ओके ओके ओके, रिक्षा झाली आहे का तयार तेवढं सांगाल? हो, तशी झालीच आहे, पण ती हिची रिक्षा? हिची म्हणजे ह्यांची रिक्षा? अंतरा मॅडमची रिक्षा म्हणजे आपली जान आहे बघा, जान. या मालिकेच्या आगामी भागात चित्रा गुंडाला काहीही झालं तरी अंतराची रिक्षा परत द्यायची नाही असं बजावते आणि त्याच वेळेस अंतरा त्या गुंडांच्या अड्ड्यावर पोहोचते. अख्ख्या दुनियेला सांगते वाट मोकळी करा आणि आता तिचीच वाट मोकळी झाली. दुसरा टप्पा पार पाडायचा. काहीही झालं तरी ती रिक्षा अंतराकडे परत जायला नको आहे. रिक्षावाले आले. अंतरा तिची रिक्षा परत मिळवू शकेल का? मालिकेत आता काय घडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा जीव माझा गुंतला सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.